नाना पाटेकरांच्या विरोधात छळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. आता हॅशटॅग मी टू अभियानासंदर्भात आमिर खाननं ठाम भूमिका घेत लैंगिक छळाचे आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूरसोबत काम न करण्याचा जाहीरपणे निर्णय घेतला. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आणखी काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागलं आहे. तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर अखेर नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओशिवरा पोलीस ठाण्यात नानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाना पाटेकरांसह गणेश आचार्य, राकेश सारंग आणि शामी सिद्दीकी यांच्यावरही पोलिसात गुन्हा दाखल झालाय. दंडविधानाच्या कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चार लोकांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झालेला आहे. 354 आणि 509 भारतीय दंडविधानाच्या खाली चौघांच्या विरुद्ध हा एफ आय आर दाखल केलेला आहे. आणि त्यामध्ये नाना पाटेकर, सामी सिद्दीकी, राकेश सारंग आणि गणेश आचार्य यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. 4 ते 5 पेजेस स्टेटमेंट झालेलं आहे आणि इंटर इन्सिडेंट जो झालेला होता त्यांचा संपूर्ण त्यात मेन्शन केलेला आहे आणि एकदम केअरफुली बारकाईने आम्ही लक्ष घालून आम्ही हा स्टेटमेंट रेकॉर्ड केला आणि एफ आय आर दाखल केला आहे. ॲक्टर तनुश्री दत्ता यांची कंप्लेंटवर ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे. CR नंबर 446/2018 अंडर सेक्शन 354 अँड 509 IPC. सदर गुन्हा फिर्यादीचे सांगण्याप्रमाणे 26 मार्च 2008 रोजी फिल्मिस्तान स्टुडिओ गोरेगाव वेस्टला घडलं होतं आणि फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे फिर्यादीने त्याची कंप्लेंटवर 4 इसमांची नाव घेतलेलं आहे आणि त्याची पुढील तपास ओशिवारा पोलीस स्टेशन करत आहे. मी टू प्रकरणात आणखीन एक खळबळजनक आरोप केलाय कॉमेडियन कनित सुरकानं. स्टँडअप कॉमेडियन आदिती मित्तलवर तिनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आदिती मित्तल व्यासपीठावर आली आणि माझं चुंबन घेतलं. जवळपास 100 लोकांसमोर हा प्रकार घडला असा सुरकाचा दावा आहे. जवळपास 1 वर्षापूर्वी गणित सुरकानं आदितीला या गोष्टीची आठवण करून देत निषेध नोंदवला. त्यावर आदितीनं सुरुवातीला दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा गणित सुरकानं केलाय. सार्वजनिकरित्या आदिती मित्तलनं माफी मागावी अशी मागणी गणित सुरकानं केली आहे. कनितच्या ट्विट नंतर आदितीनं कनितची माफी मागितली आहे. मीटूच्या वादळानं बॉलिवूडला झोडपून काढलेलं असताना मिस्टर परफेक्शनिस्टनं रोखठोक भूमिका घेतली आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी महिला अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. आमिर खान दिग्दर्शक सुभाष कपूर बरोबर आगामी काळात चित्रपट करणार होता पण सुभाष कपूरवर लैंगिक अत्याचाराची तक्रार झाल्यानंतर आमिरनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतलाय. मीटू प्रकरणी आता पुढे काय काय घडणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.